बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. सध्याच्या कठीण परिस्थितीत जनतेसह सर्वांचा सहभाग आवश्यक, कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम. जो तेथे कोरोना संदर्भात आरोग्य विभागासह पोलीस प्रशासनाची घेण्यात आली आढावा बैठक. सध्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढत आपण जात आहोत, यामध्ये जनतेसह सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. जत तालुका हा दुष्काळी भाग आहे, त्यामुळे इथे अधिकारी येण्यास तयार नसतात. तालुक्यातील वर्ग 1, 2 व 3 जागा रिक्त असतील तर त्या त्वरित भरून घेण्यासाठी प्राधान्यक्रम दिला जाईल. आणि इतर बाबींची कमतरता असेल तर जिल्हानिहाय नियोजन समितीमधून भरून काढू असे सांगून विश्वजित कदम पुढे म्हणाले, जत तालुक्याला आज अखेरपर्यंत फक्त 20% लसीकरण झाले आहे. तालुक्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ते अत्यल्प आणि कमी आहे. गाव पातळीवरील ग्राम समित्यांना यात सहभागी करून घ्यावे, लसीकरणाचे उद्दिष्ट त्यांना ठरवून द्यावे. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना लसीकरण करून घेण्यासाठी प्राधान्यक्रम द्यावा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनाची सध्या टंचाई नाही, परंतु सदरचे इंजेक्शन देण्याबाबत शासनाने प्रोटोकॉल ठरवले आहेत. त्यानुसार इंजेक्शन दिले जात आहे, त्याचा वापर कोणासाठी कसा आणि कधी करावा हे वैद्यकीय अधिकाऱ्याने ठरवले पाहिजे अशी माहिती राज्य कृषी सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली. की आपण कुठल्या ते केमिस्ट किंवा फार्मसीच्या दुकानातून जाऊन तिथे लिहू शकतो. रेमडेसिवीर देण्याचे प्रोटोकॉल आहे ते आरोग्याचे प्रोटोकॉल आहे, ते काही शासनाचे पण नियम आहे. आणि हे प्रोटोकॉल फॉलो करूनच रेमडेसिवीर देण्याची गरज आहे. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की हमखास कोरोनाला रेमडेसिवीर दिला असा काही प्रॉब्लेम नाही. बऱ्यापैकी लोक औषध उपचार न देता सुद्धा नुसतं क्वारंटाईनमध्ये राहून सुद्धा बरे झालेले आहेत. काही आरोग्य विभागाकडनं काही प्रोटोकॉल जारी करण्यात आलेले आणि सगळ्या लोकांना आव्हान आहे की त्या प्रोटोकॉलच्या नुसार हे रेमडेसिवीर औषध दिलं जाईल. थोडंच विषय तो प्रश्न आहे की आत्ताच शक्य झालं तर अनिश कोके साहेबांची चर्चा करून घेतो आणि महाराष्ट्रातल्या सर्व पत्रकारांना, कारण खरंच आहे की तरुण वयातली पत्रकारा दिवस रात्र समाजाची वस्तुस्थिती मांडण्याची एक चांगली भूमिका पार पाडतात. पत्रकारांना सुद्धा आपले सेवेतले गृहित धरून त्यांना लसीकरण कसं देण्यात येत आहे लवकरात लवकर आम्ही शासन निर्णय घेऊ. मुद्दा जत शहर हे मोठं शहर आहे. जत शहराला शासनाकडून विकास कामासाठी 2 कोटी निधी मिळाला. या उलट विटा खानापूरचे विट्यामध्ये शिवसेनेचे 2 नगरसेवक आहेत, त्या ठिकाणी अनिल बाबर यांनी 12 कोटीचा निधी मंजूर करणार ना. मग शासन हे जत शहरावर अन्याय करत नाही का? महाविकास आघाडीची सत्ता असताना, काँग्रेसचे नगराध्यक्ष असताना, काँग्रेसचे आमदार असताना शासन हे जत शहरावर अन्याय करत नाही असं तुम्हाला वाटतं? नाही, तसं नाही आहे. माननीय विक्रमदादा सावंतांनी पाठपुरावा करून आपल्या नगरविकास खात्यातनं मी स्वतः आपण 9 कोटीची कामं केली. पण आज मी तुम्हाला एक विशेष बाब सांगतो की अधिक 5 कोटीचा निधी हा नगरविकास खात्यातनं जत शहराच्या विकासासाठी हा लवकरच विक्रमदादांच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर झालेला आहे. कोणी केलं जत शहरात कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळं, मुख्याधिकारी ते वैद्यकीय रंगले गेलेत आणि नसल्यामुळं जे त्यांचा कार्यभार दिले तासगावचे पृथ्वीराज पाटील साहेब ते आठवड्यातनं एकदा येतात, त्यामुळे जत शहर एवढं मोठे लोकसंख्या आहे, कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, असे असताना जत शहराला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो? साहेबांकडे संदर्भात मला असं सांगण्यात आलं की मुख्य कार्यकारी अधिकारी काहीतरी आरोग्याचा प्रश्न आहे, पण ह्या बाबतीत प्रशासकीय स्तरावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊ. गेली महिनाभर जर आता जरी आजारी असते तरी एवढं काय आजार नाही, एखादं वेगळं कारण असेल असं शंका आहे, त्यामुळं
याबाबत जरा आपण माहिती घेतो, मी माहिती घेतो, आपण त्याच्यावर हे करू, माहिती घेतो. निधी येतो पण जत शहराचा विकास होताना दिसत नाही सर. आता ते जबाबदारी निधी जातो कुठं? असं 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 काय नाही आहे. निधी आज दोन रुपये आलेला आहे. त्याचे प्रोसेसमध्ये ती कामं आता टेंडर प्रोसेसमध्ये आहे. टेंडर प्रोसेस ह्या दोन तीन दिवसातच होऊन जाते आणि त्या पद्धतीनं तुम्हाला जिथं जिथं तुमच्यासमोर ती यादी देईल आणि तुम्हाला जर जसं काय आढळलं चुकीच्या पद्धतीचं काय होत असलं तर निश्चितपणानं आपण मी या जत शहरातला सुंद नागरिक आहात तसं कळावा त्याच्या संदर्भातला योग्य ती कारवाई केली. पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. तसेच काही कामचुकार अधिकाऱ्यांच्या संदर्भात तक्रारी येत आहेत, परंतु त्या तक्रारीवर बोट ठेवून त्यांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांच्याकडून काम करून घेणे सध्या गरजेचे आहे असे मत आमदार विक्रम सावंत यांनी व्यक्त केले. जॉकेश अदाटे, जत.